नमस्कार मित्रांनो कोकणावरील आलेल्या वादळाच्या चक्रीवादळाच्या संकटामुळे आमच्या वाडीतील हा व्हिडिओ आहे तो पूर्ण बघा याची नुकसान भरपाई कोण देईल सरकार देईल की नाही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा इथे तुम्ही पाहू शकता गाडीवरती झाड कोसळलं आहे विजेचा खांब पण इथं पडला आहे तो बघा हा व्हिडिओ मी फक्त आमच्या वाडीतीलच दाखवत आहे तुम्ही विचार करा बाकी कोकणमध्ये किती नुकसान झालं असेल